प्रश्न क्रमांक भारताच्या आरटीआय अधिनियमानुसार खालीलपैकी कोणती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते एक परदेशी सरकारकडून गोपनीय स्वरूपात मिळालेली माहिती दोन तपास प्रक्रियेत अडथळा आणणारी माहिती आणि बरोबर उत्तर आहे एक किंवा दोन पैकी एकही नाही ज्यांच्या मध्ये आरटीआय माहितीचा अधिकार समाविष्ट नाहीये त्यांनी आरटीआय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संबंधित प्रश्न स्किप करावे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार तेवीसच्या बातम्यांमध्ये चर्चिला गेलेला हिंदी महासागर द्विध्रुव इंडियन ओशियन डायपोल हा कशाशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर आहे मान्सून प्रश्न क्रमांक तीन जुलै दोन हजार तेवीस पर्यंत ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेची कितवी आवृत्ती तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू होईल आणि बरोबर उत्तर आहे एकशे बत्तीसवी प्रश्न क्रमांक चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे सात मध्ये विभाजन झाले विधान दोन एकोणीशे आठ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुन्हा एकत्र आली बरोबर उत्तर आहे फक्त एक हे विधान बरोबर आहे एकोणीशे आठ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुन्हा एकत्र आली नसून एकोणीसशे सोळा ला आली होती प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या वनस्पती क्षेत्रामध्ये कमाल सरासरी वार्षिक तापमान असते बरोबर उत्तर आहे उष्ण कटिबंधीय प्रश्न क्रमांक सहा परमहंस सभेची स्थापना मुंबईत कोणत्या वर्षी झाली आणि बरोबर उत्तर आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली स्थापना कुणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण नाही आणि बरोबर उत्तर आहे प्रिंटर प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते कलील कलिले आहेत फेन की पायस आणि बरोबर उत्तर आहे एक आणि दोन हे दोन्हीही कलील आहेत म्हणजेच कॉलाइट प्रश्न क्रमांक नऊ ब्रिटिश भारताच्या काळात खालीलपैकी कोणत्या वर्षी वुड्स डिस्पॅच भारतात पाठवण्यात आले आणि बरोबर उत्तर आहे अठराशे चोपन्न साली वुड्स डिस्पॅच भारतातील इंग्रजी शिक्षणाविषयी होता वुड्सच्या खाली त्यालाच भारतातील इंग्रजी शिक्षणाचा कार्टा म्हणतात प्रश्न क्रमांक दहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या वर्षी संविधान सभेची मागणी केली आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे चौतीस साली प्रश्न क्रमांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस मधील बातम्यांमध्ये असणारे एन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर आहे शिक्षणाशी संबंधित आहे एन सी आर एफ म्हणजे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क यूजीसीच्या संबंधित हे होते प्रश्न क्रमांक बारा कणांमधील आकर्षण शक्ती कशामध्ये जास्तीत जास्त आहे आणि बरोबर उत्तर आहे घन पदार्थामध्ये प्रश्न क्रमांक तेरा गुजरातमधील द्वारका आणि आसाममधील दिब्रुगडच्या स्थानिक वेळेतील फरक किती आहे आणि बरोबर उत्तर आहे एक तास पंचेचाळीस मिनिटे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे आणि बरोबर उत्तर आहे गोदावरी गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी आहे बघा सहाशे अडुसष्ट किलोमीटर आणि हिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान एक भारतीय संविधानात सात मूलभूत कर्तव्य आहेत विधान दोन मूलभूत कर्तव्यात सुधारणा करता येईल आणि बरोबर उत्तर आहे फक्त दोन हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा जून दोन हजार तेवीस मध्ये बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या मियावाकी वृक्षारोपण पद्धतीचं नाव हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या वनस्पती शास्त्रज्ञाच्या नावावरून पडले आहे आणि बरोबर उत्तर आहे जपान प्रश्न क्रमांक सतरा सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासी येथे सिराजोद्दलाच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कुणी केले आणि बरोबर उत्तर आहे रॉबर्ट क्लाइवने प्रश्न क्रमांक अठरा स्ट्रीटेड अनस्ट्रिएटेड आणि कार्डियाग हे तीन प्रकारचे डॅशडॅक्स उतक आहेत टी आहेत आहे बरोबर उत्तर आहे मसल्स म्हणजेच स्नायू प्रश्न क्रमांक एकोणीस डॅश डॅश दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणीस मंजूर केले आणि बरोबर उत्तर आहे जुलै दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न क्रमांक वीस ब्रिटिश भारतात बंगाल प्रेसिडेन्सीच्या उत्तर पश्चिम प्रांतात होल्ट मॅकेन्झी नावाच्या एका इंग्रजाने नवीन जमीन महसूल प्रणाली तयार केली जी पुढे महालवारी सेटलमेंट म्हणून ओळखली गेली ती कोणत्या वर्षामध्ये लागू झाली आणि बरोबर उत्तर आहे अठराशे बावीस मध्ये प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी हे लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध होते ज्यांनी शतपत्रेमधील आपल्या लेखनातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि बरोबर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख प्रश्न क्रमांक बावीस भारताच्या एकोणीशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर प्रति हजार पुरुषांमागे महिला किती आहे आणि बरोबर उत्तर आहे नऊशे सत्तावीस दोन हजार अकरा नुसार किती आहे तर नऊशे त्रेचाळीस नाईन फोर थ्री प्रश्न क्रमांक तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण दोन हजार वीस एकवीस प्रसिद्ध केले हे सर्वेक्षण कधीपासून आयोजित करण्यात येते आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार अकरा पासून प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणते तत्व नियम असे सांगते की राजकीय नेता सरकारी अधिकारी आणि सामान्य व्यक्ती यांच्यात भेद नाही आणि बरोबर उत्तर आहे कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ प्रश्न क्रमांक पंचवीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या टक्केवारीनुसार कोणता धर्म समुदाय चौथ्या क्रमांकाचा समुदाय आहे आणि बरोबर उत्तर आहे शीख भारतात लोकसंख्येत एक नंबरला आहे हिंदू दोन मुस्लिम तीन ख्रिश्चन चार शीख आणि पाच बुद्धिस्ट प्रश्न क्रमांक एक अलिवर्दी खान याचा मृत्यू कधी झाला आणि बरोबर उत्तर आहे सतराशे छप्पन साली अलिवर्दी खान मोगलांच्या काळातील बंगाल प्रांताचा नबाब होता प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते कोणती विधाने योग्य आहे विधान एक राज्यघटनेत मूलतः सहा मूलभूत अधिकार सूचीबद्ध केले गेले होते विधान दोन बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे समानतेचा अधिकार वगळण्यात आला आणि बरोबर उत्तर आहे एक किंवा दोन पैकी एकही विधान बरोबर नाही प्रश्न क्रमांक तीन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीपचा साक्षरता दर किती आहे आणि बरोबर उत्तर आहे एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती प्रार्थना समाजाची तत्वे होती मूर्तीपूजेला विरोध एकेश्वर वाद आणि कर्मकांडाला विरोध बरोबर उत्तर आहे एक दोन आणि तीन ही तीनही तत्वे प्रार्थना समाजाची होती प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्टची आहे प्रश्न क्रमांक पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये बातम्यांमध्ये दिसून आलेला जादुई पिटारा हा ही एक डॅश डॅश आहे आणि बरोबर उत्तर आहे खेळ आधारित अध्ययन शिक्षणा संबंधित साहित्य आहे प्रश्न क्रमांक सहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या समुदायाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर पंधरा पॉईंट पाच टक्के आहे आणि बरोबर उत्तर आहे ख्रिश्चन दोन हजार एक ते दोन हजार अकरा लोकसंख्या वाढीचा दर धर्मनिहाय बघितल्यास हिंदू सोळा पॉईंट आठ टक्के वाढ मुस्लिम चोवीस पॉइंट सहा टक्के वाढ ख्रिश्चन पंधरा पॉईंट पाच टक्के वाढ शीख आठ पॉईंट चार टक्के वाढ आणि बुद्धिस्ट सहा पॉईंट एक टक्के वाढ प्रश्न क्रमांक सात स्थायी अवस्थेचे द्रव अवस्थेतून न जाता थेट वायू अवस्थेत होणारे रूपांतर म्हणजे डॅशडॅश होय आणि बरोबर उत्तर आहे संपलवन याचं रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे कपूर कपूर जळताना तुम्ही अनेकदा पाहिला असेल ते स्थायीतून डायरेक्ट वायू रूपांतर करते प्रश्न क्रमांक आठ बारा ऑक्टोबर डॅश डॅश रोजी भारतात माहिती अधिकार कायदा लागू झाला आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार पाच प्रश्न क्रमांक नऊ भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते आणि बरोबर उत्तर आहे वजाहत हबीबुल्ला प्रश्न क्रमांक दहा कृष्णा नदीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे आणि बरोबर उत्तर आहे चौदाशे किलोमीटर प्रश्न क्रमांक अकरा मुंगीच्या दंशात खालीलपैकी कोणते आमलं असते आणि बरोबर उत्तर आहे मिथेनोईक आम्ल याला आज फॉर्मिक ऍसिड फॉर्मिक आम्ल असेही म्हणतात प्रश्न क्रमांक बारा डॅश मधील बेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला म्हणजे कोणत्या साली आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे शहात्तर साली प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद तीन हा कशाशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर आहे नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वातील राज्यांचे क्षेत्र सीमा किंवा नाव यातील बदल करणे याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौदा डॅश डॅश दोन हजार बावीस मध्ये वित्त मंत्रालयाने भारताच्या पहिल्या सवेरीन ग्रीन बॉन्ड फ्रेमवर्कला मान्यता दिली आणि बरोबर उत्तर आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये प्रश्न क्रमांक पंधरा जून दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय डॅशॅश यांनी भारतातील काही राज्यांमधील उष्णतेच्या लाटांच्या स्थितीशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आणि बरोबर उत्तर आहे आरोग्य मंत्र्यांनी प्रश्न क्रमांक सोळा ब्लिचिंग पावडर बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान एक तिची निर्मिती ही कोरड्या विरलेल्या चुन्यावर केलेल्या क्लोरीनच्या अभिक्रियेमुळे होते विधान दोन ती पिण्याचे पाणी जंतुमुक्त करण्यासाठी वापरली जाते आणि बरोबर उत्तर आहे विधान एक आणि दोन ही दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या स्वातंत्र्य लढ्या दरम्यान कोणत्या वर्षी सविनय कायदेभंग चळवळीची गती मंदावली आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे चौतीस साली प्रश्न क्रमांक अठरा मार्च दोन हजार तेवीस मध्ये डॅसडॅश हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले भारतीय राज्य बनले आणि बरोबर उत्तर आहे राजस्थान हे राज्य प्रश्न क्रमांक एकोणीस पृथ्वीचे कवच हे तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे आणि बरोबर उत्तर आहे एक टक्के प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते विधान पंडिता रमाबाई बाबत बरोबर आहे विधान एक त्या संस्कृतच्या उत्तम विद्वान होत्या विधान दोन त्यांनी उच्च वर्णीय हिंदू स्त्रियांच्या दयनीय जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिले होते आणि बरोबर उत्तर आहे वरील एक आणि दोन ही दोन्ही विधाने बरोबर आहेत त्या पुस्तकाचं नाव होतं बघा द हाय कास्ट हिंदू वुमन प्रश्न क्रमांक एकवीस धुवाधार धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीतून उगम पावतो बरोबर उत्तर आहे नर्मदा नदीतून धुवाधार धबधबा हा मध्य प्रदेश राज्यात आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणत्या शहरात पहिला जनजाती खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि बरोबर उत्तर आहे भुवनेश्वर प्रश्न क्रमांक तेवीस कम्प्युटर मेमरीच्या बाबतीत एक टेराबाईट किती असते आणि बरोबर उत्तर आहे एक हजार चोवीस गिगा बाईट एक टीबी किती तर एक हजार चोवीस जीबी प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कुणी शारदा सदनाची स्थापना केली आणि अपंग मुले आणि महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी प्रश्न क्रमांक पंचवीस बारा ऑगस्ट सतराशे पासष्ट रोजी मुघल सम्राटाने ईस्ट इंडिया कंपनीला डॅश डॅश म्हणून नियुक्त केले आणि बरोबर उत्तर आहे बंगालचा दिवाण म्हणून प्रश्न क्रमांक एक कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे आणि बरोबर उत्तर आहे मेटामॉर्फस म्हणजेच रूपांतरित होणे असा सुद्धा होतो प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आणि बरोबर उत्तर आहे पॉवर पॉईंट ही एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली बरोबर उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पहिला आणि बरोबर उत्तर आहे तामिळनाडू येथे प्रश्न क्रमांक पाच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे आणि बरोबर उत्तर आहे आर्थिक न्याय प्रश्न क्रमांक सहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे आणि बरोबर उत्तर आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के प्रश्न क्रमांक सात महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅशडॅश मध्ये सत्य शोधक समाजाची स्थापना केली आणि बरोबर उत्तर आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये प्रश्न क्रमांक आठ डॅशडॅश मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे मध्ये प्रश्न क्रमांक नऊ जेव्हा वर्षजालाचा पी एच डॅशडॅश असतो तेव्हा त्याला अमल वर्षा म्हणतात बरोबर उत्तर आहे पाच पॉईंट सहा पेक्षा कमी असतो तेव्हा प्रश्न क्रमांक दहा सोळाशे एक्कावन्न मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश डॅश कारखाना उभारला गेला आणि बरोबर उत्तर आहे इंग्रज कारखाना प्रश्न क्रमांक अकरा ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला काय नावाने ओळखले जाते बरोबर उत्तर आहे दिहांग आणि सांगपो नावाने तिबेटमध्ये ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद शोषणाविरुद्ध अधिकाराशी संबंधित नाही अनुच्छेद तेवीस चोवीस अनुच्छेद पंचवीस सव्वीस कि अनुच्छेद एकोणतीस आणि तीस, तीस। बरोबर उत्तर आहे फक्त दोन आणि तीन ही संबंधित नाहीत म्हणजे तेवीस आणि चोवीस संबंधित आहेत प्रश्न क्रमांक तेरा स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान एक त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली विधान दोन ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते बरोबर उत्तर आहे फक्त एक हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा अठराशे चौपन्न मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे डॅश डॅश पाठवले आणि बरोबर उत्तर आहे एक शैक्षणिक प्रेशन प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते आणि बरोबर उत्तर आहे कांचन प्रश्न क्रमांक सोळा मेंदूमध्ये डॅश डॅश हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे आणि बरोबर उत्तर आहे अग्र मस्तिष्क प्रश्न क्रमांक सतरा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने प्रतिस्थापित सरोगेट पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून तिहेरी चाचण्या ट्रिपल टेस्ट विकसित केल्या आहेत आणि बरोबर उत्तर आहे कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रश्न क्रमांक अठरा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून भारतात ची स्थापना करण्यात आली आहे आणि बरोबर उत्तर आहे केंद्रीय माहिती आयोगाची प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान एक मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते विधान दोन कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही आणि बरोबर उत्तर आहे फक्त दोन हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणी <कुनिद> रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले आणि बरोबर उत्तर आहे व्ही डी सावरकर यांनी प्रश्न क्रमांक एकवीस केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पीएम विकास बद्दल चर्चा केली गेली याचे पूर्ण रूप काय आहे आणि बरोबर उत्तर आहे पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान प्रश्न क्रमांक बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये कॉप किती दरम्यान युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज युएनएफसीसी कडे भारताने आपले दीर्घकालीन अल्प उत्सर्जन विकास धोरण सादर केले आणि बरोबर उत्तर आहे कॉप ट्वेंटी दरम्यान प्रश्न क्रमांक भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद प्रश्न क्रमांक चोवीस स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅश द्वारे पूर्ण केल्या जातात आणि बरोबर उत्तर आहे प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटो सिंथेसिस प्रश्न क्रमांक पंचवीस पाचव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार बावीस चे आयोजन